देख रहे हैं महा इंडिया न्यूज, खबर वही जो हो सही। नवी मुंबई क्राइम ब्रांच ने किया व्हीकल चोरों की टोली का भांडाफोड़। इस मामले में 9 गाड़ियों की रिकवरी की गई है, 12 आरोपियों की गिरफ्तारी भी हुई है। इसके बाद कार मैन्युफैक्चरर्स, इंश्योरेंस कंपनीज, फाइनेंस कंपनीज और की मेकिंग कंपनीज के लिए इंस्ट्रक्शंस भी जारी किए गए हैं। आइए देखते हैं नवी मुंबई सीपी ने इस संबंध में क्या कहा। उस्मान अहमद सैयद तो कुर्ला चलना है, शाहनवाज नजीर अहमद तो पण कुर्ला चा है, आणि अब्दुल सलाम महबूब सैयद तो पण कुर्ला चा है। मोटर सापरणी तेच आहे की ते लॉक असे खोलून घेऊन जायचे आणि 2 तासामध्ये त्याचे कंप्युटराइज चावी तयार करून आणायचे आणि मग गाडी चालू करून ते गाडी पळून घेऊन जायचे। आणि मोस्टली हे गाडी असं त्यांनी तमिळनाडूमध्ये घेऊन गेले, बरोबर आहे। हां, गाड्यांच्या बाबतीमध्ये आम्ही वेगळ्या सुद्धा ऑर्डर दिल्या की तुम्ही त्याला सिस्टम बसवा, किंवा मोबाईल अलार्म सिस्टम्स आहेत, हँडलॉक सिस्टम्स आहेत, पेट्रोल स्टॉपेजच्या सिस्टम्स आहेत, यापैकी महागड्या गाड्यांना तरी आपण बसवायला पाहिजे अशी वेगवेगळ्या विनंती आहे। मार्फत तरी या पुन्हा पोचाव्यात, पण पुन्हा रिसर्क्युलेट आपला कंटिन्युअस प्रोसेस आहे, प्रोसेस आहे। चोरी चोर आहे, जे गुन्हेगार आहे ते काही ना काही करत असतील आणि आपल्याला ते आम्ही काही एकाचे बंद केलं तर दुसरं काहीतरी ते त्याच्यामध्ये काढतात, पण तुम्ही तसा लोकांनी घेतलं तर हे कमी होईल। जनजागृती व्हावी तुमच्या मार्फत, हायलाईट करायचं। वॉटर डिझेल टँकचं लॉक म्हणजे गॅरेजला गेल्यानंतर गाड्या हे करू होती का? म्हणजे असं पार्किंग लॉटमध्ये चावी बनवायची, चावी करून घ्यायची, लावायची मागे आपण इथे नाही ते त्याच्यामध्ये याची मोडत असते। पेट्रोलचं जर काम ते स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने ब्रेक करायचं, त्याला जे लॉक आहे ते छोटेसं लॉक आहे, लॉक काढायचं, 2 तासामध्ये त्याची चावी बनवून आणायची आणि नंतर ते पेट्रोलचं टँकचं लॉक आणि हँडल लॉक गाडीचं दोन्ही कॉमन असल्यामुळे आल्यानंतर ते हँडल लॉक ओपन करून गाडी घेऊन जातो। असं त्यांची थोडक्यात आता कंपनीला आम्हाला द्यावं लागेल की जरा लॉक दोन लॉक अलग अलग चावी असतील। हां, पण गाडी काय ते एक केस दाखल झाला होतं आणि 279 कार चोरीची, आणि ते त्याच्यामध्ये आपल्याला युनिट वनला काही माहिती मिळाली आणि माहिती गोळा करून त्याला त्याच्या आरती आपल्या लोकांकडे मागे लागून त्याचं सी सी टी व्ही फुटेज किंवा एकर त्याचं सर्व टेक्निकल जे गोष्ट आहे तो सर्व माहिती काढून टीम आहे, त्याने या गुन्ह्याच्या संबंधाने तपास करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केले आणि आणि 3 आरोपी आहेत त्याच्या। सबस्क्राइब अँड प्रेस बेल आयकन टू गेट डेली अपडेट्स।